आमच्या रिएक्शन बघणं आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा बघणं आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा कोण म्हणतो ते असाय नाही कोणाच्या बापाचा आपण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा कर्मचारी एक त्रुटीचा विजय असो कर्मचारी एक त्रुटीचा विजय असो कर्मचारी एक त्रुटीचा विजय असो बघणं आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा कर्मचाऱ्यांना मागच्या 2 वर्षापासून वेतनश्रेणी लागू नाही. मागच्या 15 वर्षापासून जुन्याच वेतनश्रेणीवर कर्मचारी काम करतात. कोरोना व्हायरसचा इतका धोका असतानासुद्धा कर्मचाऱ्याचे प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचे असल्यामुळं आरोग्य विभागाच्या गाईडलाईन फॉलो करून कर्मचाऱ्यांना इथं जीव मुठीत धरून बसायची पाळी मान्य या बँक प्रशासनाने आणलेली आहे. त्यामुळं आता बँक जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाच्या गाईडलाईन करून आम्ही बेमुदत संपाचं हत्यार आता सध्या उपजलेलं आहे. कुठल्या कुठल्या तुम्ही गाईडलाईन्स पाळलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने सुरक्षेची काळजी घेता? आम्ही हे सर्व कर्मचारी 1-1 मीटरवर बसलेलो आहोत. सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेले आहेत आणि इथं सॅनिटायझरची वगैरे सर्वांच्यासाठी सोय केलेली आहे. त्या सगळ्यांच्या आरोग्य विभागाच्या गाईडलाईन फॉलो करीत संघटना धरणे आंदोलन करत आहे. वार्षिक वेतनवाढ आमच्या 2 वर्षापासून प्रलंबित आहेत. 2 वर्षापासून वार्षिक वेतनवाढ आणि चालू रजेचा पगार हे सुद्धा दिलेले नाहीत आणि मागच्या 15 वर्षापासून बँकेने जुन्याच वेतनश्रेणीवर बँक कर्मचारी काम करीत आहेत. अपुरा कर्मचारी स्टाफ असतानासुद्धा बँक कर्मचारी अतिशय मेहनत करून बँक पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तरीसुद्धा वेळोवेळी खोटे आश्वासन व खोटे पत्र देऊन बँक अध्यक्ष यांनी कर्मचाऱ्यांची वेळोवेळी फसवणूक केलेली आहे. आता कायद्याचं पालन करून आणि करोना व्हायरसच्या साथीमुळे आरोग्य विभागाने आणि जे माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे आंदोलन त्याचे आरोग्य विभागाचे पालन करून हे चालू ठेवण्यात येणार आहे आणि आंदोलन बेमुदत राहणार आहे. सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. या गोष्टीची पार्श्वभूमी पाहता यापूर्वी बँकेने म्हणजे कर्मचारी संघटनेने आम्ही 6 महिन्यापासून बँकेला पाठपुरावा करत आहोत आणि आज असा धोका संभाव्य धोका असतानासुद्धा आम्हा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बेमुदत संप करण्याचा आम्हावर वेळ आलेली आहे. प्रामुख्याने आमच्या मागण्या ही 15 वर्षापासून आम्हाला सुधारित वेतनश्रेणी दिलेली नाही आहे. ₹1200 सिलिंग मर्यादा आजपर्यंत यांनी उठवलेली नाही आहे. तसेच 17-18, 18-19 या 2 वर्षाचा वेतनश्रेणी आमची पेंडिंग ठेवलेली आहे आणि जो काही रजेचा हक्काचा पगार आहे तोसुद्धा या बँक प्रशासनाने दिलेला नाही. यापूर्वीसुद्धा बँकेने 2 वर्षाखाली माननीय ग्रामविकास मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी आश्वस्त केलं त्या कर्मचाऱ्यांना की पहिली जी कर्जमाफी झाली ती छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी झाली ती त्या माफीचा पैसा उपलब्ध झाल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या प्रामुख्याने तात्काळ देऊ असं त्यांनी आश्वस्त केलं. पण या बँकेच्या विद्यमान संचालक मंडळांनी बँकेचा कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला. आजपर्यंत त्यांनी एकही मागणी आमची या ठिकाणी मंजूर केलेली नाही. तरी या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी कोरोनाचा जो व्हायरस आहे त्याचा धोका लक्षात पाहता आरोग्य विभागाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत किंवा तसेच माननीय बीड जिल्ह्याचे कलेक्टर आहेत यांनी जे काही गाईडलाईन दिलेले आहेत त्याचा पूर्णपणे आम्ही पालन करून आमच्या हक्काच्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.